पण आज कशी काय उगवलीस इथे? अरे सकाळी मेधाचा फोन आला होता, ती म्हणाली की काहीतरी छान वाचतीये इथे कट्ट्यावर, या 4 वाजता एक आयडिया आहे तिच्याकडे, आपण मस्त काहीतरी बोलूया. मला पण तिनेच बोलवलं इथं. हो काय, या दात्यांच्या डोक्यात पिकतय काही कळायला मार्ग नाही. खरंच रे, पण आहेत कुठे ही दोघ जण काय माहिती. आणि मला काय म्हणाली माहितीये, येताना 4-5 तुझ्या आवडीच्या कविता घेऊन ये. या या या, 100 वर्ष आयुष्य. घ्या कॉफी घ्या. उमा तुझी ब्लॅक, मला गोरी. हा गोरी, डबल 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 गोरी. थँक्यू प्रकाश, थँक्यू व्हेरी मच. ओ नो मेन्शन, अगदी कॉफीची तल्लफ आली होती. आणि कॉफी वगैरे ठीक आहे, पण किती उशीर. अरे उशीर कुठे, 4:20 तर झालेत. 4:20 काय, नाही नाही म्हणजे 4:20 झालेत घड्याळ्यात असं म्हटलं मी. हे बघ विवेक, 4:20 आणि 4:20 खूप फरक असतो. अरे पण मग वेळेवर यायला काय झालं. झालं झुंपली यांची. आता मेधा साडी छान आहे ग. अगं तुझी पण छान, पण पाहिलीस तू आधी? आज काय तुमचं साड्या बिड्या परत ते सुरू झालं, काही प्लॅन आहे वाटत? जायचंय ना एकांकडे. ए मेधा आता फालतू बडबड नको, चला लगेच चालू करूया. अरे खरंच मेधा बोलावलंस कशासाठी? अगं एक छान कविता वाचली म्हटलं वाचूया एकत्र. कविता वाचता कशा काय रे तुम्ही? काहीतरीच, मला कविता ऐकायला आवडतात. गोष्टी वाचाव्यात, नाटकं बघावीत आणि कविता ऐकाव्यात. असंच काही नाही विवेक. अगं नाही कसं, कविता जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा त्याची मजा काही और आहे आणि ती जास्त चांगली समजते. असं काही नाही विवेक, प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. त्यातूनही कवितेचा जो अनुभव असतो ना तो प्रत्येकाचा स्वतःचा स्वतंत्र आणि खास असा असतो. म्हणूनच पाडगावकर म्हणतात, समूहात बसून गाणी ऐकाविषयी वाटली तर त्यात काय चूक आहे. समूहात बसून गाणी ऐकाविषयी वाटली तर त्यात काय चूक आहे. शब्दांचं नादरूप असं मिळून एकत्र भोगणं ही प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे. क्या बात आहे. तरी सुद्धा मनोमय तालावर नाचता आलं पाहिजे एकटं बसून एकट्याने. प्रत्येक गाणं आपल्या मनात वाचता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. खरंच आहे. तुम्हाला जसं जे एक्सपिरियन्स करावं असं वाटतं ते तुम्ही एन्जॉय करा. तुला कविता ऐकाविषयी वाटते ना, तू ऐक. मला वाचाविषयी वाटते, मी वाचीन. एखाद्याने मनापासून लिहिलेलं वाङ्मय आपण आपल्या जाणीवा समृद्ध करत अनुभवणं हे महत्वाचं. बरोबर. पण आता आज इथे जमण्याचं प्रयोजन हेच. दिलसे. दिलसे म्हणजे कविता फक्त वाचायची नसते, कविता फक्त ऐकायची नसते, ती बघायचीही नसते. ती असते अनुभवायची, ती असते जगायची. ती मला रमवते, ती मला झुलवते, मग ती मलाच गिरक्या घेत फिरवते. ती मला हसवते, ती मला फसवते, मी तिलाच आणि ती मलाच स्वतःबरोबर लोळवते. मी तिला गुंतवते, ती मला गुंतवते. ती मला गुंगवते, ती मला झुरवते, ती मला मुरवते. तिच्याबरोबर मीच एक कविता होते. एक ती माझे मन भरून आणते आणि एक ती डोळे भरून आणते. आणि तिच्या त्या चिमुकल्या निरागस हास्याने मीच भरून पावते. एक ती ओठावर आणते, वाह क्या बात है. आणि ती एक थेट आत घुसते आणि आह येते दिलसे. अच्छा, कविता फक्त वाचायची नसते, कविता फक्त ऐकायची नसते, कविता बघायची नसते, ती ही अशी जगायची असते, अनुभवायची असते. वडील म्हटलं की भीती वाटायची आणि आजकाल बाबा म्हटलं की जरास प्रेमळ नातं निर्माण करण्याचे वडील प्रयत्न करत असतात. राईट. तुमच्या कविता आहे आणि माझेही वडील आज इथे आहेत, तर हे आपल्या सगळ्यांनाच आपल्या वडिलांना सांगायचं असतं. कधी ते सुचतं कधी सुचत नाही. कवितेचं शीर्षक आहे बाबा रिटायर होतोय. बाबा रिटायर होतोय. आजच मला कळून चुकलं, आजच मला कळून चुकलं, मला नातं नीट जपता नाही आलं. आज जेवल्यानंतर बाबा म्हणाला, आज जेवल्यानंतर बाबा म्हणाला, मी आता रिटायर होतोय, मला आता नवीन कपडे नकोत. जे असेल ते जेवीन, जे असेल ते खाईन, जसा ठेवाल तसा राहीन. काहीतरी कापताना सुरीनं बोट कापलं जावं आणि टचकन डोळ्यात पाणी यावं, अगदी काळीजच तुटावं ना, अगदी तसं झालं. एवढंच कळलं
आजवर जे जपलं ते सारच फसलं. का बाबाला वाटलं की तो ओझं होईल माझ्यावर म्हणून, तो घरात राहिला म्हणून त्याला कोणी ऐतखाऊ म्हणेल आणि त्याची घरातली किंमत शून्य ठरेल. आज त्यानं का दम दिला नाही नेहमीसारखा, काय हवं ते करा, माझी तब्येत बरी नाही, मला कामावर जायला जमणार नाही. खरं तर हा अधिकार आहे त्याचा सांगण्याचा, पण तो काकुळतीला का आला? या विचारानंच माझं मन खचलं. नंतर माझं उत्तर मलाच मिळालं. जसजसा मी मोठा होत होतो बाबाच्या कवेत मावेनासा झालो, जसजसा मी मोठा होत होतो बाबाच्या कवेत मावेनासा झालो, नुसतं माझं शरीरच वाढत नव्हतं, वाढत होता अहंकार, त्याबरोबर वाढला विसंवाद. आई जवळची वाटत होती पण बाबाशी मात्र दुरावा साठत होता. मनाच्या तळाशी प्रेमच प्रेम होतं दोघांच्याही, मनाच्या तळाशी प्रेमच प्रेम होतं पण ते शब्दात सांगताच नाही आलं. बाबांनीही ते दाखवलं असेल, पण दिसण्यात नाही आलं. मला लहानाचा मोठा करणारा बाबा स्वतः स्वतःला लहान समजत होता. मला ओरडणारा शिकवणारा बाबा का कुणास ठाऊक बोलताना धजत होता. मनानं कष्ट करायला तयार असलेल्या बाबाला शरीर साथ देत नव्हतं, शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला घरात नुसतं बसू देत नव्हतं. हे मी नेमकं ओळखलं. खरं तर कामावर जायला लागल्यापासून बाबाला सांगायचं होतं की थकलायस तू, आता आराम कर, पण तो आपला अधिकार नव्हे. सूर्याला सांगायचं मावळ आता. लहानपणचे हट्ट पुरवणारा बाबा, मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारा बाबा, नंतर चांगलं वाघ म्हणून कान उपटणारा बाबा, आजवर सारं देऊन कसलीच अपेक्षा न ठेवणारा बाबा. आणि हा बाबा जेव्हा खुर्चीत शांत बसतो तेव्हा वाटतं जणू आभाळच खाली झुकलं, माझंच मला कळून चुकलं, मला नातं नीट जपता नाही आलं. वा, दोन कुत्र्यांचं एकमेकांशी संभाषण चाललंय. काय दोन कुत्र्यांचं? सुखाविषयी. बर. कवितेचं नाव आहे सुख. एका वटवृक्षाखाली, बसून या दोन श्वान एकमेका सांगती अनुभव आणि ज्ञान. एक वये वाढलेले एक पिलू चिमुकले, वृद्ध बालकात होते काही भाषण चालले. कोणाठाई सापडले तुला जीवनात सुख, वृद्ध बालका विचारी त्याचे चाटून या मुख. मला वाटते आजोबा सुख माझ्या शेपटात, सदाचाच झटतो मी त्यास धराया मुखात. माझ्या जवळी असून नाही मज गवसत, उगाचाच राहतो मी माझ्याच भोवती फिरत. अजाण त्या बालकाची सौख्य कल्पना ऐकून क्षणभरी वृद्ध श्वान बसे लोचन मिटून. कोणाठाई आढळले तुम्हा जीवनात सुख, तुम्ही वयाने वडील श्वान संघाचे नायक. बाल श्वानाच्या प्रश्नाला देई जाणता उत्तर, तुझे बोलणे बालका बिन चूक बरोबर. परी शहाण्या श्वानाने लागू नये सुखापाठी, आत्मप्रदक्षिणाच येते त्याचे कपाळी शेवटी. घास तुकडा शोधावा वास घेत जागोजाग, पुढे चालताना पुच्छ येतेच ना मागो माग. काय छान पर्स्पेक्टिव्ह आहे नाही, म्हणजे आपला आपल्या आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन आणि त्याला साजेसा आपला ॲटिट्यूड. मंगेश पाडगावकरांनी हीच कल्पना किती छानपणे मांडली आहे बघा त्यांची.